नमस्कार मित्रांनो, मी संकेतजल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर तुमचं थंबनेल म्हणजे समजलं असतं की आम्ही आता काहीतरी निघालो ना, आम्ही निघालो गावासाठी. बघा मॅडम इथं बसल्या तयारी करून. तर आता आम्ही जातलो, आता वाजले किती, 8:30 पावणे 9 म्हणजे 9 आपण निघतलो आहे ना. तर आपण जातलो आता ह्यानी पुणा मार्गे जातलो, कारण कोल्हापुरात जरा थांबू जा, त्याच्यानंतर मग आपण राधानगरी मार्गे घरात जातलो. तर चला जास्त वेळ न घेता आता या प्रवासाक सुरुवात करूया. चला बाबू बघा किती हॅप्पी आहे, दीदी पण हॅप्पी आहे खूप. रडतो कशाला? दीदी रडते वाटत. गाडी पॅक झाली आमची पुरी आणि आम काही रडता काय. चल ए, याचा खेळणाच होईत नाही अजून. चला भाऊजी. बाबू तर झोपलो. हा बघा मॅडमने वर इंब जागा घेतल्या नाही, मागे सामान टाकलं आईच्या पडतली जा बॅग. तर हे बघा साय सा ठाण्याच्या CNG पंपावर इला होता आणि गाडीची अवस्था बघा तुम्ही, हे बघा. आणि आता CNG भरता हय किती रुपया, इधर कितना है रेट इधर? हा 73 असा होय. आणि CNG भरतो आम्ही, आता बघूया किती बसतात. असं होतो मतलब आहे ना, आता डायरेक्ट भरलो की आता लोणावळ्याशिवाय नाही, कारण हे ठाण्याचं तुम्ही पंप बघू शकतात जो सगळ्या घोडबंदर सोडून इलात ना की हे तुमचा पंप लागतलो. बघूया आता आहे ना जाऊचा डायरेक्ट काही ताकद जातात. बघा मध्ये आपण झोपतलो मस्त, कारण आपल्या की कोल्हापूरमध्ये काम आहे, त्याच्यामुळे लवकर जाऊन पण काही उपयोग नाही. आता तकडी उभी आहे. तर मित्रांनो, थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला. बाबूची मैत्रीण स्पुआ तुम्ही अगोदर तिका व्हिडिओमध्ये बघितला असताला, तर आता आम्ही त्यांच्या घराकडे जातो. आपण ठाण्यात आतमध्ये घुसलो आणि बाबू माहिती नाही, बाबू झोपलो जाता, जरा त्यांच्या घराकडे जाऊया आणि नंतर परत पुढच्या प्रवासात सुरुवात करूया, कारण आमचा काय कोल्हापुरात सकाळी लवकर जाऊन काही उपयोगच नाही त्याच्यामुळे. आणि काय जातो ते सांगतात दुकान बंद झालं, पण मामा आमचं घुसलोच, शटर खाली झालं तरी आत गेममध्ये गेलो. काहीतरी हानता आता खाऊ का नाही, भारी भारी काय करताना श्रावणीच्या तोंडात सुटला पाणी ना, बघू ना काय काय. ठाण्यातलं फूड भारी असत, काय नाही काय व्हरायटी. हे बघा कांचन गंगा म्हणून बिल्डिंग आ दादांची, तर आता आम्ही अकडी इला. ही खाई गेली माका टाकून. ए किधर जुने फ्रेंड को भेटने के लिए स्प्रुआ. ही कोण आहे, ही कोण त्याच्यात पण व्हिडिओ. बाय बाय. येतेस बघ अजून, पप्पा गावीच आहे, मजा करताय पावसात, उरल्या खाताय. चला बघा गाडी आहे थांबलाव. यो जुनो हायवे आणि यो नवीन हायवे, जो एक्सप्रेस वे आहे का टोल लागता तो यो हायवे. तर मतलब एकदा तगडी चालू झाला की काय मिळणार नाही, तर मतलब हे काय काय आता बघूया. लागलेली भूक, कारण लवकर जेवला ना. आता उतार लावणी आईला. तर ह्या रस्त्यात प्रवास करतात ना सगळे, तुमका चायनीजची भुर्जी पाव फ्राईड राईस ह्याची सगळ्यांची तुमका ह्या दिसतील. आम्ही पण घेतला फ्राईड राईस. अरे भूकच लागली भयानक. गाडी लावली आहे बघा अशी, जाऊचा ह्या रस्त्या. आम्ही काय जुन्या रस्त्याने जायत नाही, नवीन रस्त्यानेच जातला. तर मित्र हे बघा आम्ही तर गाडीतच बसलो खाऊ. वाजले बघा किती दिसत नाही, एक पण भूकच अशी लागली ना लवकर जेवल्यामुळे. काय माणूस आमचं झोपलो जा चादरी बिदरी घेऊन, आई काय नको. मस्त टेस्ट मित्र, तुम्ही होय ना या रस्त्याने प्रवास करत असला असतं होय तुम्ही थांबू शकतास. हायवे चालू होऊच्या आधीच दोन्ही हायवे जे चालू होतात ना, जुनो आणि
नवीन वालो जर ही बाजू तुमका दुकान दिसतली बऱ्याच लोकांना माहिती असत माका त्या एक्झॅक्ट या लोकेशनचं नाव माहिती नाही पण तुम्ही समजून जावा टेस्ट जबरदस्त चला खाऊन घेता आणि निघताव चला मित्रांनो खाऊन बिऊन झाला आमचा मस्तपैकी आता निघाला आम्ही आणि ह्या रस्त्यावर तुमका तर माहिती असताना बाईक्स अलाउड नाही आहेत जुनो रस्तो तो बघा खालना तकडनं बाईक वगैरे तुमच्या असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता निघाल्यापासून विरार मधनं बसून निघाल्यापासून पाऊस हा तो काय थांबलो नाही अजिबात चला परत थांबलंय की दाखवतोय आम्ही बघा घाटात आहो आणि फुल रेड आहे बघा फुल रेड 19 मिनिटाचा ट्राफिक आहे 19 मिनिटाचा आणि पाऊस तो जोरदार आहे निसतो चोपता तर हे बघा मित्रांनो तळेगावमध्ये पोचलाव तळेगावमध्ये CNG भरलो आणि परत कॉफी घेतली आहे हे फूड प्लाझा आणा ह्या साईड का ह्या कॉर्नर का पहिलंच जो कॉर्नर का जा हा ते बरी आहे कॉफी घेतली कॉफी पितत उतार बघा गाडीचं काय झालं होतं पाय हे पाय लावची पद्धत गो गोळ होता दे चहा कॉफी दे अगडी तर हे बघा मित्रांनो साताऱ्याच्या जरासे आधी 10-15 किलोमीटर आधी मध्ये आम्ही त्या पंपावर तुमका दाखवलाव ना आधी तर आम्ही थोडं वेळ झोपलेलो आहोत त्याच्यानंतर मग कंटिन्यू होईपर्यंत येईल होय आता CNG भरणारे डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जा का आपला त्याच्यासाठी जाता होता काम करून त्याच्यानंतर कोल्हापुरातनं फोंडा मार्गे जाताना मध्ये एक CNG आहे तर CNG भरणारे निघतो बाबू काय मस्त झोप घेता पुऱ्या चला गाडी वातावरण मस्त आणि बाहेर थंड गार असं वातावरण तर मित्रांनो कोल्हापूर मधला आपला काम झाला आणि त्याच्यानंतर आपण इलो जेवसाठी आता वाजले किती माहित आहे 12 वाजत इले आणि आपण आता जेव खाईलो माहित आहे बघा मन्नाटवाडी मध्ये इलाव जेव तर चला जेवूया आणि वाट धरूया घराक जाऊ बाबू हे बघ हे ऍड केलं नवीन तो चिता ऍड केला आणि याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेला आहे तो पण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर आता हे बघा आता आपण काय काय ऑर्डर दिली आहे बन्नाटवाडी स्पेशल व्हेज थाळी बन्नाटवाडी स्पेशल चॉप थाळी बन्नाटवाडी स्पेशल मटन थाळी आता हे सगळं आपण मागवलेलं आहे आता बघूया आल्यावर तुम्हाला दाखवतो तरी बघा आता आपली ही जी समोरची थाळी दिसते ना ती बन्नाटवाडी स्पेशल चॉप थाळी आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगतो आता काय काय आहे ते आता हे दोन मोठे जे दिसत आहेत ते चॉप आहेत कांदा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकढी रक्ती वजडी हे काय ही रक्ती आहे काय ही अंड्याची आणि हे ही रक्ती आहे आणि ही वजडी आहे बघा असं तुम्हाला जर तुम्ही ही थाळी मागवताय तर ही तुम्हाला स्पेशल मटन तिकडे व्हेज इकडे आवनीने मागवले स्पेशल व्हेज थाळी म्हणजे बन्नाटवाडी इथली स्पेशल जी व्हेज थाळी आहे ती आणि आईने मागवलेली आहे बन्नाटवाडी स्पेशल मटन थाळी ही थाळी आहे ती स्वरची आहे ती आम्ही बनवली सगळ्यांनी मिळून सुरुवात बघा सगळे ताटा बिटा मस्त की पडसो पाडला होय बघा मस्त होत ना हो घ्या मस्त पैकी पॉट तुम भरून अननस खायचा ते का अननसाचा खायचा देणार आयस्क्रीम
हे बघ इकडे दिलेलं आहे ते वाचायचं, वाचायला आलं तर मिळणार. आईस्क्रीम आहे ना घट्टाल. ए बाबू काय टाय फिस हो गे आपला, कोणतंच नाही आईस्क्रीम घट्टाल. एवढा जेवण पण खैना पोटात जागा आणतो काय म्हणते तर पाना विचारू गेले ती बघ दगडी. तुम्ही काय जा म्हणजे आहे की 20-25 हजाराचा बिल येऊ गया आणि तो पडा दांगर. बाबू इकडे वस्तू बघ ग्रुप योगी इकडे बाहेरच तुम्ही एंट्रीच्या वेळी ना इथे तुम्ही जर बाहेर येत आहे तर इथे गृहोपयोगी वस्तू प्लस टॉईज सगळे आहेत तर तुम्ही इथे पण एक फेरी मारून चेक करू शकता. पोचलो घराकडे 4:30 वाजता आणि सगळं बोजा बिजा उतरेपर्यंत आमका एक अर्धो पाऊन तास अजून गेलो सगळं सामान उतरेपर्यंत. पाऊस थोडं थोडं होतो जास्त नव्हतं त्याच्यामुळे नंतर मग ते सगळे दमतात ना त्याच्यामुळे मग व्हिडिओ करता येईल नाही. तर असं झालो आमचा प्रवास व्यवस्थित झालो काय मध्ये कोणाक त्रास झालो ना की काय प्रॉब्लेम नाही झालो व्यवस्थित आम्ही सुखरूप सद्गुरूपेन घराकडे इलाव आणि सगळं काही व्यवस्थित झाला. तर चला यो व्हिडिओ हे संपवतोय. थोडे थोडे मध्ये काय तुम्हाला माहिती कारण गाडी मी चालू होते शूटिंग पण करत होते त्याच्यामुळे थोडे थोडे शॉर्ट होते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय. जर आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल का सबस्क्राईब करा आणि भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपले कोकणातले व्हिडिओ चालू होतले.